नमस्कार, पुढी महाराष्ट्रात आपले स्वागत आहे. तर माझ्या बहिणींनो भावांनो, आज मला कारायची चटणी बनवायची आहे. तर ते आपण आता सुरू करू. आधी कारळ्याची चटणी बनवायच्या अगोदर आपण कारळे कढईमध्ये टाकू. आधी आपण कारळे भाजून घेऊ. हे 5 मिनिटं तरी आपण कारळे भाजून घ्यायचे. त्यामध्ये जिरेही आपण भाजून घेऊ. कारळे जास्त भाजल्याने त्याच्यामधलं तेल सुटत, म्हणून आपण जास्त वेळ भाजायचं नाही, फक्त 5 मिनिटं भाजून घ्यायचे. आज आपल्याला कारळ्याची चटणी बनवायची आहे, तर खूप छान बनवायची आहे. एकदम भाकरी बरोबर, चपाती बरोबर आपण खाऊ शकतो. वरण भात बनवलं तरी आपण त्याबरोबर पण खाऊ शकतो. कारळ्याची चटणी अशी आहे, खूप टेस्टी आणि खायला पण आपल्याला चांगली वाटते जेवणाबरोबर. तर मी कारळ्याची चटणी आज मी भाजणार आहे. आता कारळे आपले तडतडायला लागलेले आहेत, तर थोडा वेळ अजून थोडं 2 मिनिटं भाजून घेऊ. कारळे आपले आता तडतडायला लागले, तर आपण एक प्लेटमध्ये काढून घेऊ. त्याआधी गॅस बंद करू. कारळे आपल्याला थंड झाल्यानंतर आपण जरा मिक्सरला लावू. कारळ्याच्या चटणीसाठी आता हा लसूण बारीक करून घेऊ. आता आपण कारळे मिक्सरच्या भांड्यात घालू. ही मिरची पावडर आहे, तिखट आहे आणि काश्मीरी पण आहे. चवीपुरतं मीठ, आता याला आपण वाटून घेऊ. आपली कारळ्याची चटणी तयार आहे, तर आपण आता ताटामध्ये प्लेटमध्ये काढून घेऊ. तर माझ्या मैत्रिणीनो बहिणीनो भावानो, ही चटणी कशी वाटली तुम्हाला? तुम्ही अशी करून पहा आणि खूप टेस्टी झालेली आपली चटणी. तर तुम्ही माझी चटणी कारळ्याची आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमी माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करत राहा. आम्ही खूप मेहनतीनं बनवतो, तर तुम्ही लाईक करत जावा. सगळ्या माझ्या पदार्थ करते त्याला. तर तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी धन्यवाद करते.